येणाऱ्या काळामध्ये महापालिकेमध्ये आता तुम्ही युनियन म्हणून काम करता ना, कुठली कुठली आव्हानं तुमच्या समोर आहेत आणि ती तुम्ही पेलवण्याची म्हणजे ताकद ठेवताय, तर कुठलं नेमकं आव्हान तुमच्या समोर आहे जे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला करा म्हणजे त्याच्यासाठी लढायचं आहे तुम्हाला, तर ते कुठलं आव्हान आहे तुमच्या समोर? तर तुम्ही आपण बघा की वेतन आयोगाच्या शिफारसी, जो 6वा वेतन आयोग होता तो डिसेंबर 15 संपलेला आहे. 1 जानेवारी 2016 पासून महापालिका कर्मचाऱ्यांना नवीन वेतनमान, नवीन सगळ्या गोष्टी ठरल्या पाहिजे, पण आज 3 वर्ष व्हायला आली, त्यांच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही. प्रास्ताविक संघटना, एकही संघटना या सिस्टीम मध्ये बोलत नाहीये. जो काही करार केला गेला 19 सप्टेंबर 2011 त्याच्यामध्ये अनेक त्रुटी, मग ती वेतन निश्चितीची असेल किंवा क्लासिफिकेशनची असेल, वर्गीकरणाची असेल, या दोन बाबी या सगळ्याचं कारणीभूत ठरलेलं आहे. आणि महापालिकेतला एकही कामगार कर्मचारी अधिकारी या करारावर खुश नाहीये. त्यामुळं आमचं पहिलं कर्तव्य राहील की हे जे काय वेतन निश्चिती सूत्र वापरलं गेलं होतं ते आणि त्या पद्धतीनं लोकांचं केलेलं चुकीच्या पद्धतीनं वर्गीकरण, या दोन गोष्टी पे कमिशनला आधारित असलेल्या त्या आधारावर या वेतनाची सूत्र आणि वर्गीकरण हे क्लिअर करून घेणं आणि त्याच्यावर मग 7वा वेतन आयोग लागू करणं ही येणाऱ्या काळामध्ये आमचं क्रमपत्र राहील, पहिला क्रमांक राहील की या प्रश्नावर आपण हात घालणं. दुसरा जो प्रश्न आहे की महापालिकेमध्ये 1,54,000 कर्मचारी शेड्यूल स्ट्रेंथ सांगितली जाते, आस्थापना सूची पद सांगितली जातात, पण मुळात 1,03,000 कर्मचारी काम करतात. याचा दुसरा अर्थ असा आहे की 53,000 पोस्ट वेकंट आहे आणि त्या कामगार कर्मचारी अधिकाऱ्यांमधल्या वेकन्सी आहे, ती पदं विनाविलंब भरली गेली पाहिजे आणि त्याच्यामुळं लोकांना मिळणारे पदोन्नती. आज ह्या 53,000 रिक्त असलेल्या पदांचा बोजा ह्या आज जे कार्यरत कर्मचारी आहेत त्यांच्या डोक्यावर पडलेला आहे आणि त्या प्रेशरखाली ही हे सर्व कर्मचारी काम करतात. तर दुसरा आमचा हेतू असेल की ती वेकन्सी भरणं. तिसरा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे मेडिकल अलाउन्स. रावसाहेबांना अभिप्रेत होतं, शरदराव साहेबांना अभिप्रेत होतं की महापालिका कर्मचाऱ्यांना चांगल्या प्रकारची जी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कर्मचाऱ्यांना लागू आहे अशी मेडिकल स्कीम लागू व्हायला पाहिजे. मध्ये प्रस्तावाला मी त्या संघटनेमध्ये होतो, आपण तो प्रस्ताव मान्य केला आणि 5,00,000 रुपये फॅमिली म्हणून कुटुंबाला 5,00,000 रुपयाचं फ्लोटरशी सिस्टीमचं एक यंत्रणा आली, आपण ती मान्य केली आणि गेले अनेक वर्ष आपल्या चळवळीने शिकवलंय जे मिळते ते घ्या, दुसऱ्यासाठी हात पुढे करा. ती 5,00,000 सिस्टीम आपण मान्य केली, 2 वर्ष व्यवस्थित चालली, तिसऱ्या वर्षी अचानक पद्धतीनं ती बंद केल्याचं बोललं जात आहे. कुठल्याही प्रकारचं परिपत्रक नाही, पण ज्या कर्मचाऱ्यांनी ह्या मधल्या काळामध्ये 6 वर्षामध्ये जी उपचार घेतले, ज्यांनी खर्च केला, त्यांना ते बेनिफिट दिलं गेलं नाही, कॅश फ्लो दिला नाही आणि त्यामुळं 3,00,000, 3,50,000, 4,00,000, 4,50,000, 5,00,000 अशा प्रकारचा खर्च या कर्मचाऱ्यांनी केलेला आहे. त्याचे एक दमडी त्यांना मिळालेली आहे. त्यांच्या पगारातून जे 200 रुपये कापून घेण्याचा प्रकार होता ते आजही पैसे कापले जात आहेत आणि त्यामुळं ही स्कीम काय फक्त 5,00,000 मर्यादित नाही. महापालिका कर्मचाऱ्यांना सुरुवातीला 10,000 रुपये, नंतर 20,000 रुपये, नंतर 40,000 रुपये, नंतर 1,00,000 आणि त्याच्यानंतर 5,00,000. अशा प्रकारचं चढत्या क्रमाने वेळोवेळी जो आपण काय पाठपुरावा केला त्याच्यातून ह्या वैद्यकीय सेवा मिळत होत्या. तो सर्व्हिस कंडिशनचा भाग पकडून आम्हाला इंडस्ट्रियल रिसोर्ट ऍक्ट लागू आहे. एकतर्फीपणे ही स्कीम त्यांना बंद करता येणार नाही. त्यांच्यासाठी जी काही मैदानी लढाई किंवा जी कायदेशीर लढाई करावी लागेल ती आपण करणार. आणि एक महत्वाचा प्रश्न आहे की 5 मे 2008 नंतर महापालिकेमध्ये 40,000 जास्त कर्मचारी कामाला लागले, ज्याच्यामध्ये कामगार कर्मचारी अधिकारी आहे, आणि या सगळ्यांना जुनी पेन्शन योजना जी महापालिकेमध्ये 1955 जी पेन्शन स्कीम आहे ती एकतर्फी बंद करून या कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना लागू केलेली आहे. या दोघांमधला जर फरक बघितला तर जमीन अस्मानाचा फरक आहे. म्हणजे एका बाजूला समान कामाला समान वेतन सांगायचं, घटना डोळ्यासमोर ठेवायची, पण ही घटनेचं नेहमी वाचन करणारे जे सदा सभागृहामध्ये बोलणाऱ्या व्यक्तीने सुद्धा तो ठराव मंजूर केलाय आणि अतिशय वाईट या कर्मचाऱ्यांचं जीवनमान अंधकारमय होईल अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे. जुन्या लोकांना पेन्शन, ग्रॅज्युटी ह्या सगळ्या बेनिफिट मिळतात. त्याच्यामध्ये मला माझ्या 5%-95% रक्कम ही प्रॉव्हिडंट फंडामध्ये NCPFमध्ये गुंतवता येते. त्याच्यातून जुन्या लोकांना लोन घेता येतं जर गरज पडली तर. पेन्शन दिली जाते त्यांना महापालिकेकडून आणि तो अधिकारावाणीनं दिली जाते. मी रिटायर होताना तो कर्मचारी रिटायर होताना 40% रक्कम ते विकू शकतात आणि पुढच्या 15 वर्षाचं कॅल्क्युलेशन करून त्याला एक रकमे ती रक्कम मिळते. फॅमिली पेन्शनचा त्याच्यामध्ये अंतर्भाव आहे आणि ग्रॅज्युटी त्याला मिळते. 16.5 पट पगार त्याला ग्रॅज्युटी मिळते. हे सगळं जुन्या कर्मचाऱ्यांना आहे.
नवीन जो कर्मचारी आपल्याकडे आलेला आहे 5 मे 2008 नंतर, त्यांची 10% कापणार प्रशासन, त्याच्यामध्ये 10% भरणार, 20% रक्कम जमा केली जाणार, आणि त्या रकमेतून तुम्ही जेव्हा रिटायरमेंटला जाल त्यावेळेला त्यांनी 60% रक्कम तुम्हाला देणार, 40% रक्कम कापून घेतली जाणार, आणि त्या कापून घेतलेल्या रकमेमधून तुम्हाला पेन्शन देणार, अशा प्रकारचं ह्या कर्मचाऱ्यांना दिलेलं आश्वासन आहे. पण आज दुर्दैव असं आहे की 10 वर्ष 7 महिने गेले, अजून महापालिकेने पेन्शन स्कीमच तयार केली नाहीये. फक्त कर्मचाऱ्यांचे पैसे काढणं आणि त्याच्यामध्ये महापालिकेचं कॉन्ट्रीब्युशन भरणं एवढंच काम झालेलं आहे. ही पेन्शन स्कीम ज्या आधारावर निर्माण केलेली आहे ती नॅशनल पेन्शन स्कीमचा हा भाग आहे. नॅशनल पेन्शन स्कीम असं सांगते की हे सगळे पैसे तुम्ही त्या स्कीममध्ये गुंतवले पाहिजेत, आणि तिथे गुंतवून त्यांना एक परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर, प्राण हा नंबर प्रत्येकाला दिला पाहिजे. आज 10 वर्ष होऊन गेली, एकाही कर्मचाऱ्याला तो प्राण नंबर दिलेला नाही आहे. आणि दुर्दैवाची बाब मध्ये की या मधल्या काळामध्ये काही कर्मचारी मृत पावले, त्यांचे क्लेम सेटल झालेले नाहीत, अतिशय दुर्दैवाची बाब आहे. आणि याच्यावर कहर की काय, त्यांना ग्रॅज्युटी पण नाही सांगता. त्यामुळं ही जी नवीन स्कीम ते लागू करतो म्हणून सांगितले, ती विनाविम लागू करून घेणं, त्यांना प्राण नंबर देणं. आणि दुसऱ्या बाजूला आज तुम्ही वाचला असेल किंवा तुम्ही ऐकला असेल की आता कॉर्पोरेशनचं किंवा प्रशासनाचा जो हप्ता आहे तो 14% केला पाहिजे कॉन्ट्रीब्युशन, ते आता आम्हाला 10% देत आहे, तर ते 4% मिळून घेणं ही प्राथमिकता आहे. आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये योग्य प्रकारचं आंदोलन उभा करून, ज्याचं नेतृत्व आमदार कपिल पाटील जे आमच्या संघटनेचे सल्लागार आहेत, शशांक राव आहेत, आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे नेते सर देशमुख, हे एकत्र मिळून राज्य कर्मचारी आणि महापालिकेचे कर्मचारी यांचा एकत्रित लढा करून नवीन पेन्शन नाही तर जुनीच पेन्शन लागू व्हायला पाहिजे, ही भूमिका घेऊन आम्ही येणाऱ्या काळामध्ये मोठी चळवळ उभी करणार आहे. आणि तो एक प्रश्न आमच्या डोळ्यासमोर आहे. हे 4 महत्वाचे मुद्दे जे या कर्मचाऱ्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे आहेत, याचबरोबर जे त्यांचे इंडिव्हिज्युअल प्रश्न आहेत, मग क्लेरिकल कर्मचाऱ्यांचे वेगळे प्रश्न आहेत, वेगवेगळ्या कॅटेगरीचे प्रश्न आहेत, या दोन्ही बाबींना तेवढंच महत्व देऊन आपण या कामकाजाला लागणार आहे.